पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर ने मध्य रेलवे के महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी से मुलाकात कर चंद्रपुर व बल्लारशाह रेलवे स्टेशन से जुड़ी विविध समस्याओं पर चर्चा की। पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर ने मध्य रेलवे के महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी की रेल सुविधा संघर्ष समिति चंद्रपुर के पदाधिकारियों से मुलाकात की। उन्होंने बल्लारशाह से चंद्रपुर के लिए वाया वर्धा ट्रेन तत्काल शुरू करने, नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह से शुरू करने, पुणे ट्रेन सप्ताह में 3 दिन बल्लारशाह से शुरू करने के विषय पर चर्चा की। उसी प्रकार बल्लारशाह में 24 रिब्बे की पीट लाइन तैयार होने के बाद भविष्य में बल्लारशाह से सीधी ट्रेन चलाने की मांग उन्होंने की। उसी प्रकार चांदा फोर्ट का सर्वे और तीसरी पटरी के काम को गति देने की मांग भी की। चंद्रपुर और बल्लारशाह रेलवे स्टेशन से संबंधित अन्य समस्याओं पर भी हंसराज अहीर ने चर्चा की। रेलवे चे जीएम आज चंद्रपुर आले होते, आले ते बल्लारशाह असताना त्यांनी या ठिकाणी सर्वे केला, पीट लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे पीट लाईनवरून भविष्यामध्ये मुंबईकरता पुण्याकरता जारा जारा सुटल्या पाहिजे, याकरताही पीट लाईन आहे। आणि बल्लारशाह ते मुंबईकरता एक समर एक्सप्रेस मंजूर झालेली होती, ती काही वेळेवर तांत्रिक अडचणी आल्या थांबलेली आहे, ती लवकर सुरू करावा। आणि भविष्यामध्ये जसं की 3 गाड्या मुंबईकरता चालायच्या पहिले सेवाग्राम ताळोबा आनंदवन, तिन्ही सध्या बंद आहेत। कोरोनाच्या काळामध्ये 2 बंद झालेले आहेत, 1 रेल्वे पॉलिसीमुळे बंद झालेली आहे सेवाग्राम। याला उत्तर म्हणून कमीत कमी 1 गाडी रेग्युलर चालली पाहिजे हा प्रयत्न आहे आपला। तसं रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली आहे, नोटिफिकेशन निघायचं आहे। अन्य अनेक विषय होते की ज्यामध्ये हावडा गाडी डायरेक्ट चालली पाहिजे, हैदराबादला अजून काही गाड्या चालू शकतात आणि गाड्यांचे काही थांबे आहेत। चंद्रपूर चांदा फोर्ट जोडण्याचा एक प्रपोजल आहे, ते बजेटमध्ये आलेलं आहे। अशा अनेक विषयावर चर्चा आज केलेली आहे। पण मुंबई आणि पुणे गाडी ही लवकर सुरू करावी। पुणे गाडी दिवसामध्ये 8 ते 3 दिवस चालेल असं पीयूष गोयलजी मंत्री असताना ठरलेलं होतं। दुर्दैवानं त्याचं मंत्रीपदही बदललं आणि कोविडच्या काळामध्ये तो प्रपोजल थांबलेला आहे, त्याची पण आठवण करून दिलेली आहे। सगळे विषय घेऊन आज जीएमसोबत चर्चा झाली, सोबतच जिल्ह्यातील रेल्वे समितीची मंडळी पण होती, सगळ्या समक्ष चांगली चर्चा झाल्यामुळं अजून एखादी मुंबईला बैठक घेऊ, मंत्र्याशी पण भेटू आणि चंद्रपूरच्या लोकांना रेल्वे सुविधा प्राप्त करून देण्याकरता आमचा पूर्ण प्रयत्न राहील। जीएम चांगल्यापैकी बोलले, त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेली आहे।